नमस्कार मित्रांनो, मी अंबिस सनगले पुन्हा तुमचे एकदा स्वागत करतो गावकडच्या आठवणी या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज तो फायनल दिवस आला आहे, आपल्या घरी देव येणार आहेत भेटीसाठी. आणि कालचा मित्रांनो आपला पहिला दिवस होता आणि आजचा दुसरा दिवस आहे. आज मधल्या वाडीतली थोडीफार घरं बाकी आहेत ती आणि खाल्ल्या वाडीतली घरं घेऊन मग पुन्हा देव कुड्याच्या मचात जाईल. आज कुड्याच्या मचात रात्री वस्तीला देव असणार आहे. तर मित्रांनो, आपण बघताय की कशा पद्धतीने एकूणच गावी कोकणात शिमगा वगैरे पार पडतो आहे. आय होप तुम्ही सर्व व्हिडिओ एन्जॉय करत असाल. आणि इकडे बहिणीने छानपैकी रांगोळी वगैरे काढली, या साईडलासुद्धा छानपैकी रांगोळी काढली. आणि तर मित्रांनो, असं एकूणच माहोल आहे. आतमध्येसुद्धा सकाळपासूनच तयारी चालू आहे, लगभग चालू आहे, कारण देव घरी येणार आहेत म्हणून. तर आता मी चालले मधल्या वाडीत आणि तर पुन्हा आपण पालखीसोबत असणार आहोत. संध्याकाळी पालखी सोडायला आपण कुड्याच्या माझापर्यंत चालत जाणार आहोत. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करू. पूजा चालू असताना ढोल वाजवला जातो आणि इकडे तुम्ही बघताय उभ्या केल्या त्या निशाणी. हे आहेत गुरव बाबा आणि गुरव बाबा सर्व काय सांगतात, काय करायचं आहे, कशा पद्धतीने पूजा वगैरे करायची आहे. आणि बारीक अगदी त्यांचं सर्व बारीक गोष्टीवर लक्ष असतं आणि सर्व गोष्टी त्या समजावून नीट सांगतात. आणि त्या त्या पद्धतीने मग पूजा वगैरे करतात सर्वजण. आता बघा, ते बोलले ओटी भरायला या, तर आता मामी ओटी भरते. हां, मामीने ओटी भरले बघा. इकडे सर्व वानकरणी होताना नाव वगैरे लिहून घेतात सर्व मुलांची रांगीमध्ये. हे सर्व आपले शिमगडे बाबा म्हणजे महादेव सर्वात मोठे शिमगडे बाबा. त्याच्यानंतर मग मोठ्यापासून नाण्यापर्यंत सर्वांची नावं लिहून घेतात आणि त्या त्यानुसार मग वानकरणी बोलताना मग त्यांची नावं घेतात. तर मित्रांनो, ही आमच्याकडे एक पद्धत आहे, सर्वांची नावं लिहून घेतात मोठ्यापासून छोट्यापर्यंत आणि मग वानकरण्या होताना त्या प्रत्येकाचं नाव ते घेतलं जातं. आजच्या दिवसाची सुरुवात इथूनच झालेली आहे आपली प्रसादीची. अडचणीची वाट आहे, तर त्यामुळे पालखी सांभाळून घ्यावी लागते. Yeah.
पालखे घरी आले मित्रांनो आणि पूजा वगैरे भाऊ करतायत. आणि तिकडे वाणकरणे चालू आले, आमचे सुद्धा नाव वगैरे लिहून दिले, म्हणजे पप्पा मोठे भाऊ. त्यानंतर मग असं रांगेत रांगेत नाव लिहितात आणि ते प्रत्येकाची नावं त्या वाणकरणीमध्ये बोलताना घेतात. दाखवतात भाऊ काकी मम्मी बहीण आणि इकडे आजी आहे. बघा प्रेम, बघा प्रेम शूट करतोय आणि परेश पण बाजूलाच आहे. काकी ओटी बोलते आता ओटी. आणि बहीण पाया पडते. आणि आम्ही पासवर्ड नवस म्हणून बोललो होतो, तो आता फेडतोय लकीच्या पाठीवरती, तर तो पासवर्ड बांधणार. इकडे सर्व वाणकरणीवाले बसलेत, इकडे सर्व महिला बसलेत. भाऊनी पासवड पालखीमध्ये टाकलाय, बघा छान वाटतंय. साक्षी दुटतो
जापसाले करत आहे गावकरांचा मुलगा मी बघता इकडे बसले ते आमच्या गावाचे गावकर बाबा आणि आजी आजी गप्पा गोष्टी मारते त्यांच्यासोबत. हे आता एवढं घर घेऊन खेळले वाटतील म्हणजे पुन्हा आता दुपारचं जेवायला सर्वांकडे जे काही येतील म्हणजे एक 10-15 लोक तर तेवढे तेवढे लोक पुन्हा सर्वांकडे जेवायला जातील. आणि इकडे हे सर्व छोटे ताशेवाले बसलेत. पालखी आली आणि पालखी या ठिकाणी नाचवतात. सर्वजण जमले तर जमण्यामागचं एकच कारण आहे खेळी वाटत आहेत म्हणजे प्रत्येकाच्या घरी 5-5 जणं किंवा 10-10 जणं तुझ्या घरी 5 माझ्या घरी 5 असे मग सर्व लोक थोडी थोडी करून प्रत्येकाच्या घरी जेवायला जातात. आणि आता जवळजवळ मित्रांनो 4:15 आले आणि 4:15 सर्वजण जेवायला जात आहेत. पिटली आता सरळ सरळ वरती हे कोम्याचा सरळ वरती अरे चाकरमाने गेले ना अरे चाकरमाने जायचं होते ना अरे साहिल मित्रांनो हे सुखाचे 2 दिवस कधीच निघून गेले काही समजलं सुद्धा नाही आणि खरंच खूप छान वाटलं. आणि हे 2 दिवस मित्रांनो अतिशय प्रसन्न वातावरण होतं वाडीमध्ये आणि सर्व मुंबईतील चाकरमानी पाहुणे आपल्याला भेटत होते. आणि या शिमग्याच्या दिवसामध्ये तर मला माझे बरेच सबस्क्रायबर भेटले जे माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात तर तुम्हा सर्वांना भेटून पण खूप छान वाटलं. आणि मित्रांनो अजूनसुद्धा पालखी आपल्या वाडीत आहे. एक पूजा आता लास्ट पालखी घेईल आणि त्यानंतर मग पुढेच्या मध्ये जायचं आपल्याला पालखी घेऊन चालत. तर मग मला वाटलं ऑलमोस्ट आता अंधार झाल्यामध्ये जातच होईल तर मित्रांनो 7 वाजून गेलेत म्हणजे 8 वाजतील आपल्याला जायचपर्यंत. तर मधला व्हिडिओचा एंड करतो मित्रांनो.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तुमच्याकडे मित्रांनो पालखी येऊन गेली का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.